शॉपीची खास दिवाळी ऑफर। दिवाळीच्या मुहूर्तावर मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट वस्तू, कॅशबॅक ऑफर, तसेच मोबाईलवर आकर्षक डिस्काउंट। शून्य व्याजदराच्या फायनान्सवर मोबाईल खरेदी केल्यास 2499 ब्लूटूथ मोफत। आमचा पत्ता विठ्ठल मंदिराखालील जैन मंदिराजवळ उभी पेठ विठा। तासगाव बस स्थानकातून वडाप वाहतूक, 13 मार्गांवर 3 गाड्यांना परवानगी, प्रवाशांची सोय, स्थानक प्रमुखांची माहिती। तासगाव बस स्थानकातून जिल्ह्यातील 13 मार्गांवर 33 वडाप गाड्यांना प्रवासी वाहतुकीसाठी बुधवारी परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती स्थानक प्रमुख सुनंदा देसाई यांनी दिली। या परवानगीने प्रवाशांची सोय होत आहे, महागाई भत्ता तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी संप सुरू केल्याने तासगावसह जिल्ह्यात बस सेवा ठप्प झाली आहे। ऐन सणासुदीच्या दिवसात बस सेवा बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत असून खासगी वाहनांचा त्यांना आधार घ्यावा लागत आहे। प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग स्वीकारला असतानाच प्रवाशांना मात्र वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे। बस सेवा ठप्प असल्याने पर्यायी मार्ग म्हणून प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे। त्या संधीचा फायदा घेत काहींनी प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसुली सुरू केली आहे। मात्र बुधवारी तासगाव बस स्थानकातून 13 मार्गावर 33 वडाप गाड्यांना प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे। यामध्ये तासगाव ते म्हसवड, खानापूर, मिरज, कराड, सांगली, मने राजुरी, सावळस, आरवडे व चिंचणी मार्गे, इस्लामपूर, कोल्हापूर, मोराळे, मेंगणवाडी, गवरगाव, मिरज या मार्गांवर परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती स्थानक प्रमुख सुनंदा देसाई यांनी दिली आहे। संकेत पाटील, तासगाव।